नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास झाडे. हा रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, किनवट तालुक्यातील सिंदखेड ते सत्तीगुडा जाणारा हा रस्ता आहे. सत्तीगुडा आणि धानोरा या गावातील जवळपास 65 विद्यार्थी सिंदखेडच्या खाजगी शाळेमध्ये शिकायला येतात, पण या विद्यार्थ्यांना पायीच यावं लागतं. एकीकडे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला म्हणून भाजपचे कार्यकर्ते बोंबीच्या देटापासून ओरडतात, मग हा घ्या पुरावा. खरोखरच विकास झाला आहे का? या रस्त्यावरनं चालणं किती अवघड आहे. काही शिक्षक या खड्ड्यात पडून हातपाय त्यांचे तुटलेले आहेत, तर विद्यार्थ्यांना पायीच यावं लागतं. सिंदखेडची ही दर्जेदार शाळा आहे आणि या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी या गावाहून पायीच येतात. शाळेकडे बस उपलब्ध आहे, पण रस्ताच पाण्यात गेल्यामुळे बस चालणार तरी कशी? गावकरी आता मिश्किलपणे म्हणतात, या रस्त्यावर जलवाहतूक सुरू करा. विद्यमान आमदारांकडे वारंवार तक्रारही देऊन कारवाई काहीच होत नाही. रस्ता जशाला तसाच आहे. या रस्त्याहून प्रवास करणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं होय. डीटी न्यूज मराठीने या रस्त्याचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट तयार केला आहे आणि स्वतः ऑन द स्पॉट जाऊन कशा प्रकारे विद्यार्थ्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो आणि त्यांची शैक्षणिक दुरावस्था कशी होत आहे त्याचं हे सत्य चित्रण केलं आहे. चल रही तुमको रस्ते के प्रकार की तकलीफ चल रही है. इधर उधर से आने को रास्ता नहीं है, चिक्कड़ है पूरा. और मेरा नाम हरप्रीत कौर सतनाम सिंह शिंदे है. तो आप कितना कितना किलोमीटर का ये सफर होता है रोज? 5 किलोमीटर पैदल ही आना जाना है. हाँ पैदल. बस क्यों नहीं आ रही? बस चिक्कड़ के वजह से रास्ता नहीं बन रहा. नाव सांग. ऋतुजा उत्तम नाते. तू कोणत्या वर्गात आहे? दहावी. आणि आता कुठे जाते शाळेला तू? वसंतराव नाईक विद्यालय सिंदखेड या शाळेत. रस्त्याची काय परिस्थिती आहे? रस्त्याची येण्या जाण्यासाठी खूप तकलीफ होते आणि चिकट आहे, यामुळे बस येत नाही. याच्याआधी 15 वर्ष आमदार होते प्रदीप नाईक, आता 5 वर्ष आता किराम साहेब आहे. आम्ही यांना सांगू सांगू थकलो, सगळं निवेदन दिलो आम्ही सगळं, तर आतापर्यंत काही परीक्षा आली नाही. आम्ही आमचं आलं नाही आतापर्यंत. होणार आहे समजा समोर. आता माझा ऑटोवाले आलेला आहे समोर, मी स्वतः ड्रायव्हर आहे माणूस आहो. माझी कधी कुठं कधी काय पाया पालट होईल आणि विद्यार्थीचं काय नुकसान होईल याचा बघा तुम्ही सरकार. आम्ही नाही का हितचिंतक, आम्ही नाही का सरकारी नोकरी नाही, आम्हाला रोजगार सेवक आहो. आम्ही गावातले आम्ही रोजमजुरीवाले माणसं आहो. आम्हाला अंतःकरणातून आम्ही आम्हाला रस्ता बनवून द्या तुम्ही. बस एवढा अंतःकरणातून मी बोलू शकतो बाबा दादा, एवढा बोलू शकतो. रोडाची लई तकलीफ आहे. 5 किलोमीटर शाळा आहे, लेकर पूर्ण आम्ही बहिष्कार टाकणार. तिथून 2-3 महिन्यात मी इलेक्शन आहे. हे आमचं रोड किती दिवस झाले, याला 10-15-20 वर्ष झाले, बिलकुल काही नाही. आतापर्यंत गिट्टी नाही, डांबर नाही, पूर्ण खाल्लं ते बी पता नाही आम्हाला. राजकीय लोक जे आहे ना ते नुसतं जाती येते आणि इथं आमचे लेकरायचे निकाल नुकसान होऊन राहिले. इथं सत्तीगुडा आणि धानोरा या गावातील बरेचसे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सध्याला पाऊस चालू असल्यामुळं वाहन कुठल्याही प्रकारचं जात नाही आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. करिता रस्ता दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मुलांची जी शैक्षणिक खेळसांड होत आहे ती थांबवणं अतिशय गरजेचं आहे. किती विद्यार्थी असतील सर आमच्या शाळेमध्ये? धानोरा आणि सत्तीगुडा या गावातील सुमारे 60 ते 65 विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि त्यातील लहान विद्यार्थ्यांना पायी शाळेत येणं अतिशय कठीण आहे आणि रस्त्याची दूर अवस्था असल्यामुळं मोठे विद्यार्थी सुद्धा शाळेमध्ये येऊ शकत नाही अशी परिस्थिती सध्या चालू आहे. शाळेला विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी
वाहनाची सुविधा असूनही त्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळं आम्ही त्या वाहनाची व्यवस्था त्या ठिकाणी करू शकत नाही, कारण रस्त्याची दुरावस्था एवढी झालेली आहे की कुठल्याही प्रकारचं वाहन त्या रस्त्याने जाऊ शकत नाही. या गोष्टीकडे आमदार भीमराव खेराम साहेबांचं लक्ष पडत नाही का, किंवा की साहेबांना हा मतदारसंघातून मतदान गेले नाही का, की साहेबांच्या मतदारसंघात हे गाव येत नाही का, असा प्रश्न देखील आम्हाला पडलेला आहे इथं. तर याकडे आमदार किराम साहेबांनी लक्ष कधी घालणार, आणि लोकांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक खेडेगावांना आमदार साहेबांचं रस्ते झालेले आहे, तर आमचा गाव हे माहूर तालुका किनवट विधानसभामध्ये येत नाही का. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.